नाही नाही खाली जायची तयारी करू आपण. इकडं तर फुल नजर आहे. चलिया हे सचिन खाली गर्दी आहे. हा चल चल धरतो. हात पकडून बघून चाला जसा सचिन चालतो. आता आवाज घुमतो इथे
उतरताना प्रत्येक पाय तुमचा समोर टाका, स्ट्रेट उतरू नका, असे असे क्रॉस उतरा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, कारण की तुमची एक चूक तुमच्या जीवाशी तर जे मी आता बोट दाखवलं तिथं तुम्ही रात्री स्टे करू शकता, म्हणजे कॅम्पिंग लावू शकता, आणि इथं जेवणाची सोय एक नंबर आहे, म्हणजे व्हेज आहे ते 130 रुपये आणि नॉनव्हेज आहे ते 160 रुपये आहे, आणि जेवण एक नंबर आहे. इथं जे आहेत ते बाळू नाव आहे त्यांचं, बाळू भाऊ, आता ते आतमधून वाटते आराम करतात. तर फायनली व्हिडिओला एंड मी इथेच करतो आता, कारण की खाली पण जायचं आहे आम्हाला. साडेचार नाही, 4:45 वाजलेत त्यामध्ये. तर आता सचिननं मस्त 2 तास झोप काढलेली तिथं, आणि नीरज इकडं वॉटर बॉटल भरतो वाटतं, 2 तास मस्त झोप काढले. आणि नीरज पण झोपला नव्हता, मी पण झोपलो नव्हतो, झोपला होता फक्त हा झोपला होता, कारण की हा पुण्यावर ना आलाय ना, त्यामुळं. आणि जेवणाची एक नंबर सोय आहे तुम्ही, आणि राहायची पण सोय इथं, इथं तुम्ही टेंट लावून राहू शकता. पर डे 2 पर्सन 500 रुपये आहे. तुमचा स्वतःचा टेंट आणला तर इथं जागेचं काय असेल ते चार्ज तुम्ही त्यांना देऊ शकता. हे बघा, इथं बघू शकताय एक नंबर व्ह्यू इथं, आणि ह्याच्या पाठीमागच कलावंती दुर्ग किल्ला आहे, आणि त्याच्यासमोरच प्रबळगड आहे. कमी कमी ते 1 तास लागतो जायला कलावंतीला, आणि तिथून प्रबळगड केला तरी चालेल. तुम्ही सकाळी उठून अर्ली मॉर्निंगला तुम्ही ट्रेकिंग चालू करा. माझ्या मते तर तुम्ही ट्रेक करायचं असेल तर सकाळी 6 वाजता ट्रेक चालू करा, कारण की जसा उन्हाचा पारा चढत जातो ना, तर जास्त बॉडी डिहायड्रेट होते त्यामध्ये. आम्ही सकाळी ट्रेकिंग चालू केली होती, आणि थोडा नंतर येऊन खाली येऊन आराम केला, जेवलो मस्तपैकी, थोडा आराम केला. तर व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.